ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणात दहिसर पोलिसांनी कल्याण तिसगाव परिसरातून विनायक डायरे या तरुणाला ताब्यात घेतले असून विनायक डायरे हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सोशल मीडिया सेल कार्यकर्ता आहे। यानंतर सायंकाळच्या सुमारास विनायक डायरे यांच्या घरी शिवसेनेचे 3 कार्यकर्ते आले व त्यांनी विनायक डायरे व त्यांच्या कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप डायरे यांच्या कुटुंबाने केला आहे। याबाबत डायरे कुटुंबाने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात धमकी देणाऱ्याविरोधात तक्रार देण्यासाठी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली। यावेळी धमकी देणाऱ्यांची नावे सांगत तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला, मात्र नाव सांगून पण पोलीस अज्ञातांविरोधात तक्रार घेत नसल्याचा आरोप डायरे कुटुंबियांनी केला आहे। याविरोधात मध्यरात्रीच्या सुमारास उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात ठाण मांडून ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली। घरात घुसून धमकावणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी केली। काय झालंय आज दुपारी माझ्या भावाला जो एक विषय होता शीतल म्हात्रेचा जो प्रकरण झालेला व्हिडिओ व्हायरल झालेला त्या प्रकरणात भावाला नेला। त्यांचा जो विषय झाल्यानंतर नंतर जी पोरं होती जी चक्की नाक्यावरली त्यातला एक सूरज राठोड म्हणून तो आमच्या घराच्या इथं आलेला जो धमकीचा होता। त्यानंतर मला त्यांनी फोन पण केला येतो म्हणून। या प्रकरणात आणि त्या प्रकरणात काय घेण्यात येणार आहे प्रकरण काय जो व्हिडिओ व्हायरल झालेला शीतल म्हात्रेचा प्रकाश सुर्वेचा आमदार प्रकाश सुर्वे मुंबईचा त्या विषयाबद्दल काय मागणी आमची मागणी जी आहे की म्हणजे त्यात काय भावाचं कारण नसताना अटक केलेली आहे। जो व्हिडिओ आहे तो आहे तो ओरिजिनलच आहे। काय तुम्हाला धमकी काय देण्यात आली जीवे मारण्याची भावाला कोणी धमकी दिली आपल्याला शिंदे गटाचा जो सूरज राठोड आहे त्यांनी सकाळ पहाटेचे 4 वाजलेले आहेत। आम्ही 11 वाजल्यापासून ठिय्या आंदोलनाला यासाठी बसलो होतो जे कल्याणपूर्वचे विनायक डायरे आहे युवा सेनेचे पदाधिकारी त्यांना दहिसर पोलीस स्टेशननी एक गुन्हा दाखवला की जे महाराष्ट्रात माजी नगरसेविका शीतल म्हात्रे आहेत त्यांची जे व्हिडिओ व्हायरल झालेली आहे त्याच्यात क्रॉप्स केल्याचा व त्यांच्यावर काय विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला असं दहिसर पोलीस स्टेशनचं म्हणणं आहे। त्या संदर्भात आम्ही जेव्हा त्यांच्या कुटुंबाला भेटायला गेलो व त्यानंतर जेव्हा तिथे तिथून आल्यानंतर काही समाजकंटक हे त्यांच्या घरात घुसून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली त्या संदर्भात आम्ही रात्री 11 वाजल्यापासून पहाटे 4 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला होतो पण त्यांनी एक अर्ज स्वीकृती व एक NC घेतली पण त्यामध्ये आरोपीचा उल्लेख हा न करताच त्याने अनोळखी इसम असा उल्लेख केल्यामुळे आम्ही ठिय्या आंदोलनाला बसलो होतो। जे समाजकंटक होते त्यांचे नावं त्यांच्या मुलाला त्याच्या मोठ्या भावाला माहीत असतानासुद्धा पोलीस स्टेशन घेत नव्हते त्याच्या निषेधार्थ आम्ही आज ठिय्या आंदोलन इथे केलेले आहे। वरिष्ठांच्या विनंतीनुसार सकाळी आम्हाला 12 वाजता परत बोलवण्यात आलेलं आहे व त्यावर जे काही समाजकंटकांनी त्यांच्या घरी जाऊन दुडूस घातला व मारहाणीची धमकी दिली त्याच्यावर योग्य ती कारवाई करू असं आश्वासित ACP साहेब तसेच सिनियर PI साहेब यांनी दिल्यावर एक आम्ही निवेदन पण दिलं जी वस्तुस्थिती घडलेली होती त्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे की त्यांचे नावं न घेता त्यांनी NC दाखल केलेली आहे। तर आमची हीच विनंती आहे की आरोपीला कडकचे कडक शासन झालं पाहिजे व हे जे काय खोटं नाटक चालू आहे त्यामध्ये सरकारची दबंगशाही ही दिसून येते समोरच्याला दडपून दडपशाही ही दिसून येते। या ठिय्या आंदोलनात शहर प्रमुख शरद पाटील उपजिल्हा प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यासहित इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।